राज्यातील सर्वात उंच शिखर म्हणून नोंद असणारे कळसूबाई शिखर अकोले तालुक्यातल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगात असणाऱ्या या शिखरावर कळसूमाता हे देवस्थान जागृत देवस्थान म्हणून ओळखलं जातं। मात्र शासनाच्या दुर्लक्षामुळे हे देवस्थान अविकसित राहिले। या देवस्थानाचा शासनाने जीर्णोद्धार करून विकास करावा या मागणीसाठी शासनाचं लक्ष वेधण्यासाठी 91 वर्षाच्या हौसाबाईंनी अकोले तहसील कार्यालयासमोर शुक्रवारी उपोषण सुरू केलं। कळसूबाई शिखर देवस्थान मंदिर आणि परिसराचा विकास व्हावा यासाठी शासनाचं लक्ष वेधण्यासाठी अकोलेच्या तहसील कार्यालयासमोर 91 वर्षांच्या हरिभक्तपरायण श्रीमती हौसाबाई लक्ष्मण नाईकवाडे यांनी अमरण उपोषण सुरू केलं। अकोले तालुक्यातील कळसूबाई शिखर हे पर्यटक आणि गिर्यारोहकांचं आकर्षणाचं ठिकाण आहे। कळसूबाई शिखरावर कळसूमाता देवीचं मंदिर असून या पुरातन मंदिराकडे शासनाच्या पर्यटन विभागाचं दुर्लक्ष झालंय। देवीचं मंदिर पुरातन असल्यानं जीर्ण होऊन पडझड झाली आहे। याच मंदिरामुळे कळसूबाईच्या शिखराचं नाव राज्यात लोकप्रिय आहे, परंतु मंदिराची अवस्था अधिक बिकट झाली आहे। कळसूबाई शिखरावर नवरात्रीमध्ये उत्सव साजरा केला जातो, परंतु भाविकांना आणि पर्यटकांना अद्याप सोयीसुविधा उपलब्ध नाहीत। देवीच्या मंदिराच्या गाभाऱ्यात 3 पेक्षा अधिक व्यक्ती बसू शकत नाही। मंदिर जीर्णोद्धाराची गरज असून धार्मिक रूढी परंपरेनुसार उत्सव सप्ताह यात्रानिमित्तानं लाखो भाविक नवरात्र उत्सवात येतात। तसेच येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्याही मोठी आहे, मात्र सोयीसुविधा नसल्यानं भाविकांची गैरसोय आणि कुचंबणा होते। मी स्वतः यापूर्वी 2 वेळा गडावर भाविकांसोबत ताडपत्रीचे शेड उभारून सप्ताह केलेत। तेथे निवारा नसल्यानं आमची देखील खूपच कुचंबणा झाली होती। कळसूबाई शिखराचं महत्व लक्षात घेता कळसूबाई शिखर देवस्थान मंदिराचा दुर्लक्षित विकास भाविक आणि पर्यटकांची निवाऱ्याची गैरसोय लक्षात आणून देण्यासाठी आणि शासनाचं लक्ष वेधण्यासाठी मी शांतता आणि सनदशीर मार्गाचा अवलंब स्वीकारून तहसील कार्यालयासमोर हे आमरण उपोषण करीत असल्याचं हौसाबाई लक्ष्मण नाईकवाडे यांनी सांगितलं। कळसूबाईचं मंदिर जीर्णोद्धार आणि भाविकांची गैरसोय म्हणून भाविकांची सोय व्हावी म्हणून तुम्ही उपोषण करणार। सरकारचे लोक आले होते तुमच्याकडे, आता काय सांगितलं त्यांनी? काय सांगितलं नाही अजून, ना लिखी काही दिलं नाही अजून ना। तर बारी ग्रामस्थांनी त्यांच्या या मागणीला विरोध केला असून कळसूबाई देवस्थान शिखर मंदिर जीर्णोद्धार बाबत देवस्थानच्या नावानं काही संघटना काही इसम आमच्या गावात स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याचं काम करत आहेत, त्यास आमचा सक्त विरोध असून यापुढेही राहील। कळसूबाई देवस्थान शिखर मंदिर बारी येथे विकास कामासाठी देवस्थान समिती ट्रस्ट आणि वन विभाग यांचे प्रयत्न चालू आहे, तेव्हा कोणीही हस्तक्षेप करण्याचं काम करू नये, कोणताही अनुचित प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी घ्या, असं मत बारी ग्रामपंचायत सरपंच देवस्थानचे उपाध्यक्ष तुकाराम खाडे, सदस्य अवसरकर भोरू खाडे, समाजसेवक अनंत घाणे, मच्छू खाडे, सुरेश गभाळे, लहानू खाडे आणि परिसरातील समाज बांधवांनी केलंय। मी हबब तुकाराम महाराज जाधव, अकोला तालुका अध्यक्ष, अखिल भारतीय वारकरी मंडळ, ह्या ठिकाणी साध्वी हौसाबाई नायकवाडे यांनी जे उपोषण जे केले आहे ते उपोषणाला आमचा अखिल भारतीय वारकरी मंडळाचा पाठिंबा आहे। कारण त्यांनी जे शासनाकडे ज्या मागण्या मागितल्या तर त्याच्या असं आहे का, जे पूर्ण महाराष्ट्रामधले 1 नंबरचं उंच शिखर कळसूबाईचं शिखर आहे आणि त्यांच्या मंदिराची दुर्दशा अशी झालेली आहे की तिथे जे भाविक जे जातात तर भाविकांना पूजेसाठी बसण्यासाठी फक्त एकच जोडी तिथं पूजेसाठी बसते आणि म्हणून ते मंदिराचा जीर्णोद्धार व्हावा आणि त्यानंतर पायथ्यापासून तर डायरेक्ट मंदिरापर्यंत चांगला रस्ता व्हावा भाविकांना जायला, एवढी त्यांची अपेक्षा आहे। तर आमचं म्हणणं असं एवढं आहे का, सर्व वारकरी मंडळाच्या वतीने का जर शासनाने जर याची दखल जर घेतली नाही तर आमच्या अखिल भारतीय वारकरी मंडळ अकोला तालुका पूर्ण ह्या ठिकाणी आजींना पाठिंबा देण्यासाठी पूर्ण उपोषण करणार आहे। त्यानंतर जर त्यांनी 2 दिवसांमध्ये जर काही निर्णय जर नाही घेतला तर पूर्ण आमचा अकोला तालुका जो अखिल भारतीय वारकरी मंडळ ते पूर्ण रस्ता रोको आंदोलन करणार आहे। मी राहणारा डोळासने गावचा आहे, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर। मी माझ्या बालपणापासून म्हणजे इयत्ता 8वीच्या वर्गात होतो तेव्हापासून या आजींच्या संपर्कात आहे। त्यांचा जीवनपट त्या साधारण त्यांच्या वयाच्या 35 वर्षाच्या दरम्यान त्या घरातून बाहेर पडलेल्या आहेत आणि अध्यात्माची आवड म्हणून त्यांनी घरदार सोडून त्यांनी आयुष्य घालवलेलं आहे अशा या साध्वी आणि त्यांची अशी इच्छा आहे
की हे कळसुबाईचं जे मंदिर आहे सध्या त्या पाडाळणे गावात राहतात त्यांनी दत्त मंदिर बनवलेलं आहे. यापूर्वी 12 वर्ष त्या राजापूर गावात होत्या तिथे त्यांनी दत्त मंदिर बनवलेलं आहे. तिथे 12 वर्षाची तपश्चर्या पूर्ण झाल्यानंतर आता लोक बिलीव्ह ऑर नॉट बिलीव्हचा प्रश्न निर्माण होतो अध्यात्मावर विश्वास ठेवायचा की नाही. 12 वर्ष झाल्यावर त्यांनी सांगितलं मला असा संकेत मिळालाय की हे ठिकाण सोड असं संकेत मिळाल्यावर त्यांनी ते मंदिर सोडलं आणि ह्या मुळा नदीच्या काठावर त्या पाडाळणे गावामध्ये आल्या. त्या खडकावर त्यांनी वास्तव्य केलं आणि त्या ठिकाणी पहिल्यांदा शंकराचं मंदिर तिथे सेवा केली. त्याच मंदिराला लागून दत्त मंदिर बांधलं. भाविकांच्या सहकार्यातून त्यांनी या गोष्टी केल्या. त्यांची त्रिकाल सेवा चालू असते. त्या कुणाच्याही ज्या मासिक पाळी ज्या महिलांना येते त्यांच्या हातचं अन्न खात नाही त्यांचे असे काही नियम आहेत की ते त्या पालन करतात. आणि आतापर्यंत आम्ही पाहिलं 36 वर्ष झाली त्या पाडाळणे गावामध्ये या दत्त मंदिरामध्ये सेवा करतात. त्यांनी त्यानंतर हरिचंद्रगडावर सप्ताह केले. हरिचंद्रगडानंतर कळसुबाई या ठिकाणी 2 वेळा त्यांनी सप्ताह केले. त्यानंतर नवरात्रामध्ये 9 दिवस पारायण केलं. मी स्वतः सुद्धा ते सप्ताह चालू असताना त्या गडावर होतो. पारायण मी स्वतः ज्ञानेश्वरीचं पारायण त्यांनी सांगितल्यावरून गडावर टेंट टाकून केलेलं आहे. त्यांची ती श्रद्धा मी गेल्या जवळजवळ 50 वर्षापासून पाहतोय आणि त्यांची अशी इच्छा आहे. त्यांच्या हे असं निदर्शन त्या सप्ताह करत असताना त्या ठिकाणी पर्यटक येतात भाविक येतात. नवरात्रामध्ये लाखो भाविक येतात परंतु त्या ठिकाणी आलेल्या भाविकांना साधं त्या देवीच्या समोर उभं राहून तिची आरती करण्या इतपत सुद्धा जागा तिथे उपलब्ध नाहीये. दुसरी गोष्ट अशी की काही पर्यटक काही मुलं मुली रात्र झाली की त्या मंदिरामध्ये झोपतात. मंदिर म्हणजे धर्मशाळा नाहीये. मंदिर हे मंदिर आहे आणि त्या मंदिराचं पावित्र्य राखलं जावं म्हणून ते मंदिराचं जीर्णोद्धार व्हावा तिथे भाविकांना उभं राहून आरती करता येईल इतपत व्यवस्था शासनाने करावी. आता ते फॉरेस्टमध्ये येत आहे वन विभागामध्ये येत आहे आणि त्या वन विभागामध्ये येत असल्यामुळे त्या ठिकाणी त्या परिसराचा विकास किंवा त्याची डागडुजी किंवा त्याचं बांधकाम हा सगळा विषय शासनाशी निगडीत आहे. आणि म्हणून आजींचं असं म्हणणं आहे की फॉरेस्ट विभागाने यामध्ये लक्ष घालावं आणि लवकरात लवकर या गोष्टीचा निर्णय घ्यावा. दुसरी गोष्ट त्यांची असं आहे की त्या ठिकाणी ट्रस्ट आहे परंतु ट्रस्ट या गोष्टी करू शकत नाही. आजींनी त्या ट्रस्टच्या लोकांशी पण संपर्क केला होता परंतु गेले 5 वर्ष त्यांनी वाट पाहिली आणि शासन काही करत नाही. ट्रस्टीच्या माध्यमातूनही काही ह्या गोष्टी त्यांचं साध्य झालं नाही आणि म्हणून त्यांनी आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तरी शासनाने तात्काळ या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्या ठिकाणी ही सुविधा उपलब्ध करावी हीच विनंती. ओके. सरपंच ग्रामपंचायत बारी कळसुबाई देवस्थान ट्रस्ट उपाध्यक्ष माजी सरपंच बोरुखाडे तथा विश्वस्त कळसुबाई देवस्थान ट्रस्ट सरपंच एकनाथ सारोक्ते कोलटेंबे डॉक्टर अनंत घाने साहेब समाजसेवक सुरेश गव्हाले तुकाराम सारुक्ते हनुमंत बुळे साहेब आणि समाजाच्या वतीनं निवेदन करतो की कळसुबाई देवस्थान शिखर च्या नावाने बाहेरील व्यक्ती संस्था संघटना या उपोषण करून आमच्या गावात शिरकाव करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याला आमचा गावकऱ्यांचं संपूर्ण समाजाचा विरोध असून यापुढेही आम्ही कळसुबाई शिखरावर कोणतंही विना परवानगी काम करण्यात येऊ नये हस्तक्षेप करू नये. केल्यास जशा तसे उत्तर दिले जाईल. पेसा कायद्याअंतर्गत कडक कारवाई केली जाईल. कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची शासनाने प्रशासनाने दखल घ्यावी आणि हे प्रकार थांबवावेत ही विनंती. आपले सरपंच तुकाराम खाडे ट्रस्टचे उपाध्यक्ष बोरुखाडे
आणि एकनाथ सारपते गोळे साहेब यांच्या वतीने सर्वांच्या समाजाच्या वतीने मी एक निवेदन देतो की जे आज कळसुबाईच्या शिखरावर जे कोणी अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करत आहेत, उपोषण करत आहेत, हे कदापि आदिवासी समाज खपवून घेणार नाही। आणि आदिवासी समाज सक्षम आहे कळसुबाईचा विकास करण्यासाठी, गडावर सुविधा उपलब्ध करण्यासाठी। याचा अंतर्गत वन विभाग एकत्र येऊन समाजाच्या दृष्टिकोनाने जेवढं जेवढं विकास करण्याच्या कामी सुविधा उपलब्ध करण्यासाठी सर्व सक्षम असताना बाहेरच्या व्यक्तींनी जे येऊन खटाटोप करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्याला आमच्या समाजाच्या विरोधात जाऊन जो निर्णय घेतील ते त्याला सक्त विरोध आहे आमचा आणि सर्व समाजाचा। यापुढेही विरोध राहील, आताही विरोध आहे आणि त्यांनी तो खटाटोप थांबवावा आणि प्रशासनाने याची दखल घ्यावी। न्यूज रिपोर्टर स्वप्निल काळे, एसएन मीडिया, अकोले।